तर इथं आझाद मैदानावरील एसटी आंदोलकांना मुंबई पोलिसांनी निर्देश दिले आहेत. मुंबईमध्ये 144 कलम लागू करण्यात आले, त्यामुळे संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांना एकत्र जमता येणार नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी निर्देश दिले आहेत. तर एसटी आंदोलकांनी पोलिसांचे निर्देश मान्य करण्याचा निर्णय घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाचा आजचा 53वा दिवस आहे. मागील 53 दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत. मात्र मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय, त्यामुळे एसटी आंदोलकांना एकत्र जमता येणार नाहीये. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत एसटी आंदोलकांना एकत्र जमता येणार नाहीये, त्यामुळे एसटी आंदोलकांनी पोलिसांचे निर्देश मान्य करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद मैदानातील एसटी आंदोलकांना मुंबई पोलिसांनी निर्देश दिले. मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. या कलमाअंतर्गत संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांना एकत्र जमता येणार नाहीये. मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवरती मुंबईतील आझाद मैदानावरती एसटी आंदोलकांना मुंबई पोलिसांनी निर्देश दिले आहेत.